खरोखर ते सहा कसे पाडायचे? पडतच नाहीये. मुन्या, हे सकाळी सकाळी काय काम काढलंस तू? अर्जंट काम आहे तेवढं करतो फक्त. शोभा, तुला ही कामं बुटीक मध्ये करता येत नाही? मला आता चहा कोण देणार? देतो. सोबती, मी देते, तयार आहे. मला दूध पण दे. आणते. दूध घे. बर आई, करंजी आणि शंकर पण आहे, दोन्ही आज करायला घेऊया. हा, पण हा इथे सामान पूर्ण नाही, अजून सामान आणावं लागल. हो का? बोल्या, कागद आणि पेन घेऊन इकडे ये. मी तुला सामानाची यादी लिहून देते, ती दुकानात न जाऊन घेऊन ये. पण शोभा, अर्जंट काम आहे. तू आता कारण देऊ नकोस. कागद आणि पेन घे आणि इथे बसल. बस आलो. हा शोभा, मला कामावर लिहितोस का? 1 किलो मैदा, 1 किलो मैदा, 1 किलो पिठी साखर, 1 किलो साखर, 1 किलो मैदा, 1 किलो पिठी साखर, 1 किलो साखर, 1/2 किलो रवा, 1 तोळा वेलची, 1 जायफळ पडली, भाजणीचं पीठ तारणासाठी हवाय तो. हा काय लिहिलं झालं सगळं? शोभा, हे यादी वाचून घे, काय राहिलं असेल तर मग. हा बरोबर आहे. काय आठवलं तर फोन करते तुला. चालेल. आता जा ना लवकर, आता दिवाळी संपायची. जा. ए मोहन. काय रे सम्या? काय रे, काय दिवाळीची तयारी कशी चालली आहे? चालू आहे. शोभानी दिलेली सामानाची यादी, ते सामानच आणायला चाललोय. माझं पण काम करशील? मला ना चकलीचा मसाला हवाय. तो दुकानात रेडीमेड मिळतो ना, तो येताना घेऊन येशील? अरे आणखीन ना 1-2 वस्तू आणायच्या होत्या. हो का? हा मी लिहून घेतो, मग म्हणजे विसरण नको. एक मिनिट. घे. कागद कोरा कसा काय? अरे जोपर्यंत आपण कागदावर काही लिहित नाही तोपर्यंत कागद कोरत असणार ना. तू पण ना. मावची जादू ना जास्त वेळ चालत नाही. म्हणजे तिने जादू केल्यानंतर ना त्या ठिकाणाहून निघून गेली ना, त्या जादूचा प्रभाव कमी होतो आणि ती गोष्ट आधी सारखी होते. अरे अरे लिहून घेतोस ना सामान? हो लिहितो. हा ली. 1 पॅकेट चकली मसाला, 1 पॅकेट चकली मसाला. शी बाई, गेली केबल. सारखी सारखी केबल जाते. आता येऊ दे केबलचे पैसे मागायला, मग दाखवते त्याला. काय ग माऊ, बाहेर का नाही खेळायला गेलीस? सोबत चाळीत पोरं नाही येत का? समधी क्लासला गेलीत, दुपारी येते. भाऊ, मी खेळते तुझ्या बरोबर, चल. पण तुला येत का? हा मग येत ना. भानू, एक काम कर, मोने सामान घेऊन यायच्या आधी काचणी आणि पोलपाट लाटणं सगळ्या बायकांकडनं घेऊन ये. त्याच्या नंतर कारण सांगत बसतात, माझं धुवाला टाकले, ह्याच्याकडे दिलंय, त्याच्याकडे दिलंय. चालो कर. हा, 6 पडेपर्यंत माऊ. हा ए मोहन, लवकर घेऊन या. हा नाही
तोपर्यंत मी चकलीचं पीठ चाळून ठेवतो. काय घरात कोणी बाई माणूस नाही आहे ना, त्यामुळे दिवाळीचा सगळा फराळ मलाच बनवावा लागतो. चल मी जातो, त्याला माझ्या नावावर लिहून ठेवायला सांगा आणि आठवणीने सामान घेऊन या. ही लिस्ट कुठे गेली? शोभाने काय काय आणायला सांगितलं होतं? वनस्पती तूप, रवा, मैदा, साखर, साखर का पिठी साखर, आणि काय काय किती किती आणायला सांगितलं होतं ते आठवतच नाहीये. शोभाला जाऊन सांगितलं कागद कोरा आहे, तर शोभाला कळेल हे सगळं माऊनी केलंय. काही झालं तरी शोभाला नाही कळता का? मग वर मोहन तू आलास? हो. अरे मोहन, लवकर तू सामान घेऊन आलास? पिशव्या कुठे? शोभा, अरे सामानाच्या पिशव्या कुठे आहेत? हो त्या आणणार होतो, पण ती लिस्ट सगळी पुसली गेली. शोभा पुन्हा एकदा सांगतेस का काय काय आणायचं ते प्लीज? ते सामानाची यादी पुसली गेली. दाखव पुसली, दाखव यादी. ही काय? ही काय यादी? मी खाली मोन्या, तू खोटं बोलायला लागलास हल्ली. हा, अरे तुला काम नाही करायची तर तसं सांगत जा, पण उगाच खोटं बोलू नकोस. आणि ही दुसरी यादी कोणाची? समीर, समीरला. तरी म्हटलं, अजून यांनी काम कशी नाही सांगितली? वाटच बघत आहात तुम्ही. हा, कधी हा जातो आणि कधी त्याला सामानाची यादी देत आहे. समाजसेवाच कर. हा शोभा, 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 मी एकदा यादी बघूया. समीरनी दिलेलं तसंच आहे, पण ही बाजू कोरी आहे. काय माऊलच विचारलं पाहिजे. माऊ येणार नाही, दिसत नाही तुला माझ्यावर खेळते ती. हा माऊ तो एकटाच जा. माऊ लवकरात लवकर भानू किंवा माऊ दोघींमधली एक बाहेर आली पाहिजे, नाहीतर माझी काय खैर नाही. मला अजून तीन चार गोष्टी पाहिजेत, त्या पण लिहून घे.
ठीक आहे. एक किलो रवा, दोन किलो मैदा, एक किलो बेसन, 25 ग्राम वेलची, 100 ग्राम खसखस, 2 किलो साखर, 1 किलो पिठी साखर, 1 मटण मसाला. अहो वहिनी, हा किराणा मालाच्या दुकानात चाललाय ना, दिवाळीचा फराळ बनवायचा ना, म्हणून मी किराणा सामानाची यादी देतोय. बरं झालं दादा, माझं पण सामान आणा, लिहून घ्या. घ्या ना लिहून. बोल. हा 100 ग्राम खसखस, हा 100 ग्राम चारोळ्या, 1 किलो काजू, 200 ग्राम सुक खोबर, त्यानंतर हा 2 गुळाचा ढेप चांगले आणा दादा, हा पातळ पोहे आणा, त्यानंतर अर्धा किलो शेंगदाणे, नाही 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 1 किलो शेंगदाणे. ए मोहन, माझ्यासाठी 1 किलो शेंगदाणे. अजून पोह्यांमध्ये काय असत, ते चिवडत काय असत? मोहरी. मोहरी 200 ग्राम मोहरी. हा दादा एवढा आणा, लवकर आणा. ए मास्टरड्या, काय रे? मी सासू तुझी विसरलास का? नाही. माझं आणि लेकीचं भांडण झालंय, म्हणून माझं काम करणार नाहीस? असं कुठे म्हटलं मी? मग माझे पण काही वस्तू आणायच्या आहेत, त्याची यादी गेली. थांब, मी दुसरं कागद घेऊन येतो. कशाला दुसरा कागद बघू? काय रे मास्टरड्या, हे काय भरलेलं आहे? हा इथे काय तुला तुझ्या दुसऱ्या लग्नाची पत्रिका छापायची आहे का? नाही. ना दिसा. नाही, मी दुसरा कागद आणतो ना. पण मला माहितीये रे, तुला माझ्या सामानाची यादी करूनच घ्यायची नाही, म्हणून तू बोलतोयस असं. अहो नाही, असं नाही. मला खरंच त्याच्यावर ना शोभानी सगळी सामानाची यादी लिहिली आहे त्याच्यावर. काहीतरीच काय बडबडतोयस? कुठे काय लिहिलंय? अरे याच्यावर ना शोभानी लिहिलेल्या सामानाची यादी आहे, पण ती गायब झाली. बोलतो ग बाई, खरंच? अहो गेला नाही तुम्ही इथे साथ? नाही, निघालो निघालो. समाजसेवा करून झाली असेल ना, तर लवकर सामान घेऊन या. हो हो निघतो. ए कुठे चाललास? माझ्या पण वस्तू घेऊन ये. बोला. 100 ग्राम मुगाची डाळ. मालक टेन्शन मध्ये दिसतय, पण त्यांना नीट सांगता येत नाही. काय झालं असेल? 2 किलो गहू. माऊच्या जादूने शोभाने सांगितलेलं सामान लिहून घेतलं, पण ते गायबही झालं. आता शोभाला खरं काय ते सांगावंच लागलं, त्याशिवाय पर्याय नाही. मालक नको. मालक मी आहे ना, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी असं म्हणतो नीट करते. आणि तूर डाळ आण 100 ग्रॅम. आणि काय बर, कांदे 1/2 किलो. तू का आलीस बाहेर? तो सामान आणेपर्यंत चल ना तयारी करूया, चल लवकर. मास्टरड्या, माझ्या वस्तू आधी घेऊन ये आणि लवकर आण. मोहन लवकर आण रे. दादा लवकर आठवणी सगळं सावकाश आहे. ते शेवाळ आहे, घसर निसरड आहे म्हणून. ही काय नवीन भानगड? बानू मोना सामान घेऊन येईल, तोपर्यंत जरा जेवणाचं बघ, नाही तर फराळ व्हायचा आणि जेवण तसंच राहायचं. माऊ तुला फराळातलं काय आवडत? अगं म्हणजे चकली आवडते. हो. करंजी. हो. शंकरपाळी. हो. लाडू. हो. अनारसे. हो. अरे देवा, तुला सगळंच आवडत? हो मला सगळं आवडत फराळ. अग काय ग, कुठे चाललीस? जेवणाचं करतेस ना? जा. ही मदत करायला जाते आणि मालक अडकून बसतात. बरं मी हाय, नाही तर कसं झालं असतं मालकांचं? माझ्यामुळे का अडकेल, मी तर त्याची मदत केली. कुणाशी बोलतेस? हिच्याशी. तिला काही मदत केली ना तरी माझ्यावरच रागवते. कसली मदत? कसली नाही सोबत, ती काय पण बोलतीय, लक्ष देऊ नका तिच्याकडे. तुला काय खायला हवंय का? नाही नको.
फक्त मनातल्या मनात काय बोलू नको बस एवढं. तुम्ही दोघी काय बोलताय मला कळेल का? काही नाही, तुम्ही खेळा. ए सहा पडले आता तातडी. आता घरी गेलो तर शोभा खूप ओरडेल मला, पण मग काय करू? आता माऊ किंवा भानू या दोघींपैकी कोणीच बाहेर येत नाहीये. नाही मी जाणार होतो, पण ते काय झालं, एका लिस्ट म्हणजे शोभाची लिस्ट आणि सासूबाईंची लिस्ट एकात एक मिक्स झाल्यामुळे काही कळतच नाहीये. दादा तुम्ही काय बोलताय ते मला पण नाही कळते, पण तुम्हाला सामान आणायचं नव्हतं तर मला सांगायचं तरी. सामान आणायचं. थांबा तुम्ही आता. लीलावती मावशी, मावशी, मावशी लवकर या. अगं समीर मावशी, समीर मावशी लवकर या, लवकर या. अगं ऐक ऐक अंजल. हाय वहिनी. अरे फोन सामान घेऊन आलास? कसलं काय, काहीच घेऊन नाही आलेत ते. आणायला जाणार होतो, पण मला माहिती आहे तू मुद्दाम असं वागतोयस ते शोभीने सांगितलं असेल ना. अहो तसं नाही सासूबाई. अहो दादा जा ना लवकर. मास्टरडे आता तरी जा ना. अहो जा ना लवकर. हा अजून इथेच आहे. मला माहिती आहे कालच्या भांडणामुळे तू असं वागतोयस. हो नाही खरंच नाही तसं. त्यामुळे आमचे कशाला हाल, आमचं तरी सामान घेऊन यायचं. हो ना. काय हो तुम्ही अजून इथेच आहात? शोभा ते काय झालं माहितीये का, तुझी सामानाची लिस्ट आणि सासूबाईंची सामान लिस्ट एकावर एक लिहिली गेली, त्यामुळे हे बघ सगळं मिक्स झालं, काही दिसतच नाही. हे बघ बघू. अशी लिस्ट वर लिस्ट लिहायला कोणी सांगितलं होतं? नाही ते काय झालं शोभा, मी यादी सांगितली तेव्हा कागद कोरा होता. विचार पाहिजे या दोघांना. काय गे सांग ना. हा नक्की काय झालं ते सांगा. अहो आता सांगताय का? हो सांग. काय झालं, मी लिहित असताना माऊ मला मदत करत होती, आणि माऊ मदत करत असतानाच मालक काय तू कशाला खाली आलीस आता? मी मालकांना सांगायला आले की त्यांच्या खिशात एक कागद आहे. नाही हो एकच कागद होता, हा बघा शोभाकडे दिलाय तो. नाही मालक तुमच्या खिशात एक कागद आहे, तुम्ही चेक करा. खरंच सांगतो एकच कागद होता, तो दिला मी शोभाकडे. मालक मी सांगते ना तुम्हाला, एकदा चेक करा तुमच्या खिशात कागद आहे. मोहन अरे भानू एवढं म्हणते तर खिशात बघायला काय अडचण आहे का? बघू. हा बघ आहे आहे ना. हा ठीक आहे, आपलीच लिस्ट आहे, अक्षर सुद्धा तुमच आहे. तुम्हाला सामान आणायला जायचं नव्हतं तर तसं सांगायचं होतं ना. नाटक कशाला करायची, कशाला टाइमपास केला? तर काय हा मास्टर वेंद्रा तो वेंद्राच राहणार. माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही, माहिती आहे किती शाणा येतो. एक मिनिट तुमच्या भांडणाचं नंतर बघूया. दादा लवकर सामान आणा ना ते. हा मोहन अरे मी पीठ काढून ठेवलंय, जाणं लवकर. नको ती दोन नको, परत गोंधळ आहे. थांब जर एक मिनिट. हा नको जातो. आधी माझ्या वस्तू आण. थँक्यू, आज पुन्हा एकदा तुमच्यामुळे वाचलो, नाही तर सगळं खरं खरं सांगावं लागलं असतं. मालक माऊ जादू करणं थांबवतच नाहीये, तिला परत पाठवून देऊया. तुम्ही कधी बोलताय तिच्याशी? मालक काही निर्णय घेताना कठोर मनाने घ्यावे लागतात. हे आपण आपल्यासाठी कुठं करतोय? माऊच्या भल्यासाठीच करतोय ना. तिने मोकळे मनाने जगावं म्हणूनच करतोय ना आपण. तुम्ही लवकर बोला तिच्याशी.